नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, NNMS एग्जाम इयत्ता 8वी, विषय इतिहास व नागरिक शास्त्र। आज घेत आहोत आपण पाठ 3, ब्रिटिश सत्तेचे परिणाम। विद्यार्थी मित्रांनो, या आधीचे पाठ आपण पाहिले नसतील तर त्यांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळते। चला तर प्रश्न पहिला। 1774 ते 1818 या दरम्यान कोणामध्ये 3 युद्धे झाली? 1 मराठे व इंग्रज, 2 मराठे व डच, 3 मराठे व पोर्तुगीज, का 4 मराठे व फ्रेंच। सोबत सोबत उत्तर देत चला, म्हणजे आपला अधिकचा सराव होईल। उत्तर होईल मराठे व इंग्रज। 2 कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे? कोण पा, चित्र व्यवस्थित पहा। उत्तर 1 टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, पोलाद निर्मितीचा कारखाना। 2 मुंबई येथील पहिली कापड गिरणी सुरू केली। 2 रिश्रा येथील पहिली तागाची गिरणी सुरू केली, का यापैकी नाही। चित्र पाहिल्याबरोबर आपल्याला सहज लक्षात आलं की हे कोण आहेत, जमशेदजी टाटा। उत्तर आहे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, पोलाद निर्मितीचा कारखाना। 3 कोणत्या तहाने मराठा इंग्रज पहिले युद्ध संपले? वसई, सालबाईचा, मैसूरचा, का पानिपतचा? पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर कोणता तह झाला? सालबाईचा। 4 पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा। विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीचे 1-2 प्रश्न हमखास परीक्षेत येतात। 1 मुंबई, मद्रास म्हणजे चेन्नई, कोलकाता विद्यापीठांची स्थापना। 2 लॉर्ड बेंटिंक, सतीबंदीचा कायदा। 3 रेग्युलेटिंग ऍक्ट संमत झाला। 4 मुंबई ठाणे पहिली रेल्वे धावली। 4 ऑप्शन्स आहेत। उत्तर येईल याचं 1। सर्वात पहिल्यांदा रेग्युलेटिंग ऍक्ट, त्यानंतर लॉर्ड बेंटिंक, त्यानंतर मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे, आणि त्यानंतर मग या विद्यापीठांची स्थापना। 1798 कोण गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला? लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड रिपन, लॉर्ड वेलसली, का लॉर्ड डलहौसी? कोण आले? लॉर्ड वेलसली। 6 योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा। अ गट, ब गट, खाली 4 पर्याय दिलेत, एकदा व्यवस्थित पाहून घ्या त्याचं आन्सर। पर्याय क्रमांक 2 दुहेरी राज्यव्यवस्था 1765, रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, पीठचा भारत विषय कायदा 1784, आणि वसईचा तह 1802। 7 पेशवाईचा अस्त झाला तरी सातारच्या गादीवर डॅश होते? 1 छत्रपती राजाराम महाराज, 2 छत्रपती प्रताप सिंह, 3 रंगो बापूजी गुप्ते, 4 छत्रपती शाहू महाराज। कोण होते? छत्रपती प्रताप सिंह। 8 1855 मध्ये बंगालमधील डॅश येथे तागाची पहिली गिरणी सुरू केली? 1 वसई, 2 मुंबई, 3 पुणे, का 4 रिश्रा? पर्याय क्रमांक 4 रिश्रा। 9 इंग्रजांनी छत्रपती प्रताप सिंहशी तह करून कोणत्या अधिकाऱ्याची राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली? 1 रॉबर्ट क्लाइव्ह, 2 ग्रँडफ, 3 रंगो बापूजी गुप्ते, का 4 लॉर्ड वेलसली? पर्याय क्रमांक 2 ग्रँडफ। 10 1848 लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून डॅश हे राज्य खालसा केले? 1 कोल्हापूर, 2 सातारा, 3 नागपूर, का 4 पुणे?
पर्याय क्रमांक 2 सातारा. 11. छत्रपती प्रतापसिंहाच्या कोणत्या कारभाराने इंग्लंडमध्ये जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला? 1. तात्या टोपे. 2. रंगो बापूजी गुप्ते. 3. महादजी शिंदे कचार उमाजी नाईक. पर्याय दुसरा, रंगो बापूजी गुप्ते. 12. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा. 4 घटना आहेत, जसं ए पीठचा भारत विषयक कायदा, बी सालबाईचा तह, सी रिश्रा येथे पहिली तागाची गिरणी सुरू केली, आणि डी बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अंमलात आली. 4 पर्याय आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहिल्यांदा बंगालचे येते, पुन्हा सालबाईचा तह, पुन्हा पीठचा भारत विषयक कायदा, त्यानंतर रिश्रा येथे पहिली तागाची गिरणी. 13. राजनीती विषयक सभानीती नावाचा ग्रंथ केव्हा छापला गेला? 1. 1527. 2. 1627. 3. 1727. 4. 1827. पर्याय क्रमांक 4. 1827. 14. चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा. क्यों योग्य पर्याय पहा. छत्रपती प्रताप सिंह हाच प्रश्न आता आपण एकदा फिरून विचारला. हाच प्रश्न आता आपण चित्राशी विचारतो. राजव्यवहार कोश, राजनीती, सभानीती का हर्षचरित? याचं उत्तर आहे सभा नीती, जो 1827 साली ग्रंथ लिहून छापला गेला. 15. दुहेरी राज्यव्यवस्था केव्हा अस्तित्वात आली? 1765, 1865, 1876 का 1768? पर्याय क्रमांक 1. 1765. 16. जर्मन विचारवंत हा भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. जर्मनीचा विल्यम जोन्स, लॉर्ड मेकाले, मॅक्स म्युलर, रॉबर्ट क्लाइव. योग्य उत्तर आहे फेडरिक मॅक्स म्युलर. 17. दुहेरी राज्यव्यवस्था कोणी अस्तित्वात आणली? पहा दुहेरी राज्यव्यवस्थेवरचा दुसरा क्वेश्चन. लॉर्ड रिपन, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड डलहौसी का रॉबर्ट क्लाइव? रॉबर्ट क्लाइव. 18. 1853 साली या मार्गावर भारतात पहिल्यांदा आगगाडी धावू लागली. 1. दिल्ली ते आग्रा. 2. सुरत ते ठाणे. 3. मुंबई ते ठाणे. 4. नाशिक ते ठाणे. कुठं आहे मुंबई ते ठाणे? 19. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा केव्हा देण्यात आला? 1. 1673. 2. 1675. 3. 1773. 4. 1873. केव्हा देण्यात आला? 1773. 20. पोर्तुगीज - फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. 1. अमेरिकन. 2. डच. 3. जर्मन. 4. स्वीडिश. कोण उतरले? डच. 21. पीट्सचा भारत विषयक कायदा केव्हा मंजूर झाला? 1. 1773. 2. 1813. 3. 1853. 4. 1784. केव्हा झाला? 1784. 22. 1818 साली इंग्रजांशी झालेल्या युद्धात पराभव झाल्याने डॅश चा अस्त झाला. आदिलशाहीचा, मराठा सत्तेचा, हैदर अलीचा का मुघल सत्तेचा? कोणाचा झाला? मराठा सत्तेचा.
1923 नौकरशाहीची निर्मिती कोणी केली? एक रॉबर्ट क्लाइव, दोन लॉर्ड वॉरन हेस्टिंग, तीन लॉर्ड डलहौसी, का चार लॉर्ड कॉर्नवालिस। कोण केली? लॉर्ड कॉर्नवालिस। 24 पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा। पुन्हा एकदा चार घटना दिल्या आहेत पहा। एक लॉर्ड डलहौसी, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा, दोन मराठा सत्तेचा अस्त, सी वसईचा तह, आणि चार पहिले मराठा इंग्रज युद्ध समाप्त। चार पर्याय, उत्तर आहे पहा डी सी बी ए। 25 जिल्ह्यात महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही कोणाची जबाबदारी असते? मामलेदार, तहसीलदार, जिल्हाधिकारी का आमदार? पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी, ज्याला आपण काय म्हणतो कलेक्टर। 26 कोलकाता, मुंबई, मद्रास म्हणजे चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना केव्हा करण्यात आली? एक 1752, दोन 1880, तीन 1857, का चार 1875? उत्तर आहे 1857। 27 भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही कोणाची कामे होती? एक लष्कर, दोन पोलीस दल, तीन होमगार्ड, का चार BSF? कोणाची होती? पर्टिक्युलरपणे लष्कर। 28 ब्रिटिश काळात भारतातील प्रशासनातील अधिकारी भरतीसाठी कोणती स्पर्धात्मक परीक्षा घेतली जाऊ लागली? एक IAS, दोन ICS, तीन BCS, का चार BCA? कोणती परीक्षा होती? ICS। 29 प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी कोणते न्यायालय स्थापन करण्यात आले? फौजदारी, दिवाणी, विधी का समाज कल्याण? कोणते होते? दिवाणी न्यायालय। 30 इंग्रज सरकार कोणत्या नगदी पिकांना उत्तेजन देऊ लागले? एक कापूस, तंबाखू, कॉफी, दोन चहा, गहू, तंबाखू, तीन ज्वारी, कापूस, चहा, का चार कापूस, चहा, तंबाखू? उत्तर आहे कापूस, चहा, तंबाखू आणि नीळसोबत। 31 कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली? लॉर्ड मेकाले, लॉर्ड कॉर्नवालिस, तीन रॉबर्ट क्लाइव, का चार लॉर्ड वॉरन हेस्टिंग? लॉर्ड मेकाले। 32 भारतात या काळात मोठे दुष्काळ पडले। एक 1840 ते 1880, दोन 1860 ते 1890, तीन 1850 ते 1885, का चार 1860 ते 1919? पर्याय चार 1860 ते 1919। 33 औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये कोणती अर्थव्यवस्था रूढ झाली? समाजवादी, मिश्र, भांडवलशाही, का साम्यवादी? कोणती झाली? भांडवलशाही। 34 डॅश गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मागे पडले। एक इंग्रज सरकारचा पाठिंबा, दोन भांडवल, तीन व्यवस्थापनाचा अनुभव, का चार वरील पैकी सर्व? उत्तर आहे वरील पैकी सर्व। 35 छत्रपती प्रताप सिंह यांचा मृत्यू डॅश येथे झाला। एक काशी, दोन पुणे, तीन वसई, का चार सालबाई? एक काशी। 36 1857 साली भारतात डॅश ठिकाणी विद्यापीठांची स्थापना झाली। एक मुंबई, मद्रास, कोलकाता, दोन मुंबई, पुणे, कोलकाता, तीन मद्रास, कोलकाता, अलीगढ,
कचार, कोलकाता, मद्रास, दिल्ली। कुठे स्थापन झाली? मुंबई, मद्रास, कोलकाता। मद्रास म्हणजे चेन्नई। 37. मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर केव्हा आगगाडी धावू लागली? 1453, 1653, 1853 का 1753? उत्तर आहे 1853। 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा करार केला? थोरले बाजीराव, 2 सवाई माधवराव, 3 पेशवे नानासाहेब, 4 दुसरा बाजीराव। कोणी केला? दुसरा बाजीराव। 1853 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? 1 कावसजी नाना बॉय दावर, 2 जमशेदजी टाटा, 3 धीरूभाई अंबानी, 4 दादाबाई नौरोजी। कोणी केली? कावसजी नाना बॉय दावर। 40. इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र कोणते? झांशी, मुंबई, नागपूर, दिल्ली। उत्तर आहे मुंबई। 41. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोठे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली? कोलकाता, नागपूर, चेन्नई का दिल्ली? उत्तर आहे कोलकाता। 42. कोणत्या पेशव्याने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली? रघुनाथराव, माधवराव, नानासाहेब का बाजीराव? रघुनाथराव पेशवे। शेवटचा प्रश्न घेत आहोत, कोणाच्या शिफारशीनुसार भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले? लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड मेकाले? लॉर्ड मेकाले। विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित पाहून घ्या, आपल्याला अधिकची मदत व्हावी यासाठी इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्रांच्या प्रत्येक पाठाचे स्वाध्याय, त्यांचे व्हिडिओ पाठ आणि अत्यंत सोप्या भाषेत आम्ही बनवलेत, यांचा पण निश्चितच फायदा आपल्याला NNMS आणि MTS या परीक्षांना होईल। विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या संदर्भात काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। अजून चॅनलला आपण जर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। या सर्व व्हिडिओ पाठांच्या लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील। आपल्या सर्वांचे मनातून धन्यवाद।